सर काय सांगाल आज काँग्रेस पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटन झालं या संदर्भात काय सांगाल? हे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन जेसल पार्कला इथे आमच्या क्लेमची मॅडम यांच्या ठिकाणी झालेलं आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांबरोबर जनसंपर्क व्हावं, लोकांपर्यंत आम्ही पोचावे, लोक आमच्यापर्यंत यावे या दृष्टिकोनातून या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालं. सर काय सांगाल, पूर्वीपासून काँग्रेस पक्षाने खूप मोठे आपल्याला पदं दिलेली होती, ते पदं तुम्ही जबाबदारी चांगल्या रीती पार पाडली, परंतु महाराष्ट्राच्या कार्याध्यक्ष पदाचा जो आपल्याला जी जबाबदारी मिळालेली आहे, परंतु सध्याचं जे वातावरण दिसतं आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचे विद्यमान अनेक आमदार जे आहेत ते बी जे पी आणि सेनेच्या वाटेवर आहे असं दिसतंय, यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत? एका बाजूला भाजप आणि सेनेवाले म्हणतात आमच्याकडे भरपूर लोकं आहेत, 122 तरी कितीतरी सिटिंग आमदार भाजपचे आहेत, 61 आमदार सेनेचे आहे. सेकंड नंबरला त्यांच्याकडे भरपूर माणसं जे सेकंड नंबरला होती महाराष्ट्र राज्यभरामध्ये तीही आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे जे वावडे उडवत आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार आमच्याकडे येणार आहे, प्रश्न असा उपस्थित होतो या सर्व लोकांना ते कुठे ॲडजस्ट करणार आणि कसे ॲडजस्ट करणार. आणि ज्या बातमी वृत्तपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये येत आहे त्या बातमी ऐकून आता सेने आणि भाजपामध्ये सुद्धा एक अनरेस्ट तयार झालेला आहे, आणि त्या अनरेस्टच्या अनुषंगाने सेना भाजपचे भरपूर लोक काँग्रेसचेही संपर्कात आहे. आणि म्हणून काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सगळे लोक महाराष्ट्रामधनं सेना भाजपमध्ये गेले आणि काय काँग्रेस राष्ट्रवादीकडे उमेदवार राहणार नाही, अशी ही जी परिस्थिती, हे जे चित्र, हे जे दर्शवण्याचा प्रयत्न आहे हे चुकीचं आहे. सेना आणि भाजपचेही भरपूर लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संपर्कात आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये गाड्या चालता येत नाही आणि हे जागोजागी होर्डिंग लावताय का काँक्रीट रोडचं उद्घाटन करताय, म्हणजे निवडणुका आली का उद्घाटन आणि फाउंडेशनचा दौर सुरू होतो, असे या दोन मुद्द्यावर मला बोलायचं आहे. प्रश्न विचारा की सांगतो. सर सध्या काँग्रेस आणि बी जे पीचे अनेक उद्घाटनाचे कार्यक्रम सुरू आहे. कालच प्रताप सरनाईकांनी दोन स्मशानभूमीचं उद्घाटन केलंय. एकंदरीत पाहता निवडणूक आल्यामुळे हे उद्घाटन होत आहे, त्या संदर्भात काय सांगाल सर आपण? या शहरांनी 2014 पासून विधानसभेची निवडणुका, महापालिकेची निवडणुका, लोकसभेची निवडणुका आणि आता येणारे विधानसभेच्या परत निवडणुका च्या अनुषंगाने शहरामध्ये फाउंडेशन लेईंग सेरेमनी, भूमिपूजन आणि उद्घाटन आणि खोटे आश्वासनाचे पाऊस जो काल बदलापूरला पडला आहे ना, ते मीरा भाईंदरमध्ये मागील 5 वर्षांपासून राजकीय पाऊस पडतोय. पाणीचं आश्वासन मुख्यमंत्रींनी दिलं होतं, 100 ml पाणी मीरा भाईंदरला मिळेल, 24 तास पाणी तर भेटत नाही, पण 48 तास या शहराला पाणी मिळत नाही, हे सत्य परिस्थिती आहे. 10 जुलैपासून 35 ml पाणी या शहराला मिळणार होता, त्याचा अद्यापि कुठेही काही पत्ता नाही. मेट्रो 2018 या मीरा भाईंदरला सुरू होऊन जाईल, मुख्यमंत्रींनी महापालिकेच्या तोंडावर अशी भाषणं केली होती आणि त्यावेळी आम्ही या गोष्टीचं चॅलेंज दिलं होतं की ही मेट्रो मीरा भाईंदरला 2018-19 सुरू होऊ शकत नाही, आणि सुरू झाली तर आम्ही राजकीय संन्यास घेऊ. आता ते सत्य ठरलं आहे की याचं भूमिपूजन एकदा कल्याणला करतात, परत कॅबिनेटमध्ये डिसिजन करतात की गायमुखपासून तर काश्मीरापर्यंत आम्ही याची मंजुरी दिली. बजेटमध्ये, महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद नसताना निवडणुकीच्या तोंडावर मीरा भाईंदर क्षेत्रातल्या जनसंख्या लोकांना चुकीचे आश्वासन देणे, की आता लोकांनाही या शहरामध्ये कळून चुकलेलं आहे की आता नगरपालिकेची आपला निवडणुका येणार आहेत विधानसभेची, तर जागोजागी उद्घाटनाचे फलक लागतील. फेसबुक सोशल मीडियामध्ये कोणी स्मशानाचं उद्घाटन करतो आहे, कोणी काँक्रीट रस्त्याचं उद्घाटन करतो आहे, या सगळं उद्घाटनाचे पाऊस या ठिकाणी या शहरामध्ये पडत आहे, पण जनतेला या गोष्टीची चांगली जाणीव झालेली आहे की हे जे सत्ताधारी आहेत, विशेषतः मीरा भाईंदरमधले सत्ताधारी नगरसेवक असतील, आमदार असतील, हे जनतेला एवढे वर्ष वेढेत काढताय, खोटं बोलताय, रेटून बोलताय,
यापुढे या विधानसभेमध्ये निश्चितप्रमाणे जनता बदल या ठिकाणी करणार आहे. पुन्हा एकदा आमदारांनी घोषणा केलेली आहे की कॅबिनेटमध्ये मेट्रोला मंजुरी मिळालेली आहे आणि ही मेट्रो 2022 पर्यंत मीरा भाईंदरमध्ये धावणार आहे. आपल्याला काय वाटतंय बाबा? मुंबईमध्ये जोड्या मेट्रोचं काम चालू आहे ते सगळं 2006 आणि 2007 काँग्रेसची युपीएची सरकार असताना मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असताना त्यावेळी कामाची सुरुवात झाली आणि आपल्या नजरेसमोर आहे की एखादा काम पूर्ण करायचं असेल तर त्याला किती कालावधी लागतो, किती वेळ लागतो, किती निधी लागते. मीरा भाईंदरमध्ये तर अद्यापी यांनी फक्त आश्वासनं, स्टेशनचे नाव, कधी कल्याणमध्ये भूमिपूजन, कधी कॅबिनेटमध्ये मान्यता, कोणत्याही प्रकारची बजेटमध्ये तरतूद नाही, जागेवरची कामाची सुरुवात नाही. निश्चितप्रमाणे आता 2-5 दिवसामध्ये 8-15 दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याच्या आधी मुख्यमंत्री साहेब परत येतील, परत या ठिकाणी मोठमोठे फडक लागतील, मोठमोठी भाषणं होतील आणि त्या ठिकाणी मेट्रो 2022 आम्ही सुरू करू अशा प्रकारची घोषणा निश्चितप्रमाणे होईल. मला या गोष्टीची खात्री आहे आणि हे असेच खोटे बोलत राहणार आहे. कोणाची क्लीन चीट? आमदारांना क्लीन चीट दिली. कोणी दिली? मुख्यमंत्री. कधी दिली? मी तर ऐकलं नाही की मुख्यमंत्रीनी कोणत्याही आमदाराला, ज्या ज्या आमदार आणि मंत्री ज्यांच्यावरती विधानसभेमध्ये आरोप झाले त्या त्या ठिकाणी सरकारने कोणत्याही प्रकारची भूमिका त्या आमदारची आणि मंत्रीची मांडली नाही. मुख्यमंत्रींनी त्या त्या आमदार आणि मंत्र्यांना सांगितलं आरोप तुमच्यावर झालेले आहेत, तुम्ही त्याचा खुलासा करा. शासनाने कोणालाही क्लीन चिट म्हणून, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एकही आमदार आणि मंत्री हे आमचे दोषी नाही, यांच्यावर झालेले आरोप बिनबुडाडीचे आहेत असा प्रकारचं कुठेही पत्रक, स्टेटमेंट आणि विधानसभेमध्ये असा प्रकारची भूमिका मांडलेली नाही. याचा अर्थ असं की विरोधी पक्षाने मांडलेली भूमिका आणि आरोप ते खरे आहे आणि ते खरे राहणार, कारण त्या त्या प्रकारचं काम, त्या त्या प्रकारचं चुकीचं काम, भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. काँग्रेस पक्षाचा जय.